मुंबई गोवा महामार्गावर कणकवली जाणवली येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यामुळे वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. जाणवली येथील एका ग्रामस्थाला काल एका अज्ञात वाहनानं ठोकर मारल्यामुळे त्या ग्रामस्थाचा मृत्यू झाला होता. पोलीस त्या वाहन चालकाला पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज महामार्ग रोखून धरलाय. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि आपण त्या संदर्भातली ही महत्वाची अशी दृश्य सुद्धा पाहू शकतोय. ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे आणि जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा महामार्गावर हा एकंदरीत प्रकार सुरू आहे. त्याच्यामध्ये पण रमणं लावलेली आहेत, तिथे सगळे बाकीची व्यवस्था केलेली आहे. हायमासची पण एक मागणी होती, त्या हायमासच्याही मागणी संदर्भात त्यांनी वर कळवलेलं आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना. त्या संदर्भातही आपण त्या बैठकीत चर्चा आमच्या अशाची पूर्ण ना झाली. आम्ही न सांगता पूर्ण 10 गावाची पंचगोष्ठीमध्ये आपण आंदोलन करणार आहोत. पुन्हा ब्लॉकला करण्याची दर्शन घ्यायची आहे प्रशासनाने. साहेबांच्या शब्दाला किंमत देते. साहेब प्रांत आलेले आहेत, शब्दाला किंमत देऊ आणि त्याच्या कुटुंबाचे सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही लवकरात लवकर गुन्हेगार मंगळवारच्या आतमध्ये आम्हाला काय रिपोर्ट द्यायचं आहे पोलीस किंवा प्रशासनाने न सांगता आंदोलन होणार आहे याच्या प्रश्न घ्यायचे. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास गावकर, सध्या आपल्यासोबत आहेत. विकास, आपण महत्वाची दृश्य पाहतोय. मुंबई गोवा महामार्गावर ग्रामस्थ आहेत, त्यांनी रास्ता रोको केलेला आहे, ते आक्रमक झालेले आहेत. काल नेमकं काय घडलेलं होतं, कशामुळे या ग्रामस्थाचा मृत्यू झाला होता आणि सध्याची काय परिस्थिती आहे, काय नेमकी मागणी इकडचे स्थानिक करत आहेत? गौरी, नक्कीच जर बघितलं तर जाणवली मधील जो स्पॉट आहे तो अपघात स्पॉट म्हणूनच ओळखला जातोय आणि त्या ठिकाणी काल संध्याकाळी अपघात झालेला होता आणि अपघात झाल्यानंतर अपघात वाहन चालक होता तो तिथून पळून गेलेला होता आणि तिथे जो एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला त्यामुळे तिथले जाणवलीचे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झालेले आहेत. कारण जर बघितलं तर पोलीस त्या वाहन चालकाला पकडण्यात अपयशी ठरले. खरं तर बांदा चेक पोस्ट वरून पोलीस अटक करू शकले असते किंवा ज्या ठिकाणी जाणवलीमध्ये अपघात झाला त्यानंतर पोलीस पकडू शकले असते त्या वाहन चालकाला. मात्र पोलिसांची निष्काळजीपणा म्हणायला लागेल आणि त्यामुळे कुठेतरी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळे रास्ता रोको करण्यात आलेला होता. जवळजवळ 1.5 ते 2 तास मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक होती, ती विस्कळीत झालेली होती. आता कुठेतरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. मात्र एकूणच जर गौरी बघितलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात, सातत्याने अपघात होतात. त्यामुळे तेथील जे वळण आहे किंवा तिथे जे अपघात होणार एक भाग आहे तो सुद्धा त्यावर सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याने कारवाई करणं गरजेचं आहे. एकूण नक्कीच विकास आपण पाहू शकतोय पोलीस त्या वाहन चालकाला पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे जे ग्रामस्थ आहेत ते संतप्त झालेले आहेत. पोलीस सुद्धा खरं तर आपल्याला दिसत आहेत, चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून या संदर्भात काही माहिती मिळते का, त्यांनी स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय का? नक्कीच जर बघितलं तर पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. पोलीस कुठेतरी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत कारण ती गाडी वेगाने गेली, ती गाडी मात्र अजून सापडलेली नाही. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की त्या वाहन चालकाचा शोध घ्या, मात्र उशिरापर्यंत त्या वाहन चालकाचा शोध घेण्यात आला नव्हता. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हो नक्कीच विकास, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण मुंबई गोवा महामार्गावरची ही दृश्य पाहू शकतो ज्या ठिकाणी ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. Oh, 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 oh